बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले परिणाम। त्यामध्ये भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास कसा झाला, भारतातील उद्योगधंदे बंद का पडले, भारतातील उद्योगधंदे बंद पडल्यामुळे भारतातील कारागीर बेकार का झाले, याची माहिती आपण या भागामध्ये घेऊया। भारतातून इंग्लंडमध्ये जाणारा जो माल होता, म्हणजे भारतात तयार झालेला माल आणि इंग्लंडमध्ये व्यापारासाठी जाणारा जो माल होता, त्यावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे। आणि त्या मानाने या उलट इंग्लंडमधून आपल्या भारतामध्ये जो माल येत होता, त्या मालावर अतिशय कमी कर, म्हणजे एकदम अल्प कर त्या ठिकाणी आकारण्यात येई। मग या करामुळे काय फरक होता आता, तर भारतीय माल इंग्लंडच्या बाजारपेठेत जाताना त्यावर जबरदस्त कर लावल्यामुळे तो माल त्या ठिकाणी महाग विकावा लागत असे आणि त्यामुळे त्या मालाला गिराईक कमी मिळत असे। आणि इंग्लंडमधून भारतात आलेल्या मालावर त्या ठिकाणी कर अतिशय कमी असल्यामुळे तो माल त्याची किंमत त्या ठिकाणी कमी राहत असे आणि मग तो भारतामध्ये स्वस्त विकता येऊन त्यांना नफा जास्त मिळत असे। त्यानंतर इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार केलेला असे, कारण इंग्लंड हे प्रगत राष्ट्र होतं, इंग्लंडमध्ये उद्योगधंद्यांचा विकास झालेला होता, इंग्लंडमध्ये यंत्रांचा वापर होता, त्यामुळे यंत्रावर तयार झालेला माल असल्यामुळे तो तयार करताना तो मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन होत असे आणि उत्पादन जास्त होऊनही त्यांचा तो माल तयार करण्यासाठीचा खर्च अत्यंत कमी होत असे आणि त्यामुळे उत्पादन जास्त आणि खर्च कमी म्हणून तो माल स्वस्त विकता येत असे। या उलट भारताचा माल हा पारंपरिक हातमागावर आणि पारंपरिक प्रकारे तयार केला जात असे, त्यामुळे त्याचे उत्पादन कमी होत असे आणि त्यावर खर्च जास्त होत असे, म्हणून तो माल त्या ठिकाणी विकताना स्वस्त विकता येत नव्हता। तसेच असा जो इंग्लंडमधून येणारा स्वस्त माल होता आणि आपल्या भारतात तयार होणारा जो माल होता तो महाग माल आणि इंग्लंडमधून येणारा स्वस्त माल, या दोघांच्या स्पर्धेमध्ये ग्राहक शेवटी नफा पाहतात, कमी पैशामध्ये मिळणारी वस्तू लोक घ्यायला लागले, म्हणजेच इंग्लंडमधून येणारा माल त्या ठिकाणी लोकांना पसंत पडायला लागला आणि पर्यायाने मग इंग्लंड देशाचा नफा वाढत गेला आणि भारताचा माल विकला न गेल्यामुळे भारतातले त्या ठिकाणी पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि उद्योगधंदे बंद पडल्यामुळे त्या उद्योगधंद्यामध्ये जे कारागीर काम करत होते, जे कामगार त्या ठिकाणी कामावर होते, उद्योगधंदे बंद पडल्यामुळे त्यांचं काम गेलं आणि काम गेल्यामुळे ते कारागीर बेकार झाले। अशा प्रकारे या ठिकाणी ब्रिटिश सत्तेचा आपल्या भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास होण्यावर परिणाम झाला। ऱ्हास म्हणजेच ते उद्योगधंदे त्या ठिकाणी नष्ट झाले, बंद पडले। धन्यवाद।